सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र राज्य आयोजित हिंदवी स्वराज्याच्या संस्थापिका राजमाता जिजाऊ व श्री शिक्षणाच्या शिल्पकार ज्ञानज्योती सावित्री फुले यांच्या विचारांच्या व ध्येयाने प्रेरित होऊन असलेल्या सावित्री शक्तिपीठाच्या वतीने आम्ही सावित्रीच्या लेखी सादर करणारा कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांच्या 188 जयंतीनिमित्त समताभूमी सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन व राज्य पातळीवर निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज पुणे येथील फुलेवाडा या ठिकाणी संपन्न झाला असून सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय भाजप ओबीसी संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विकास अण्णा रासकर यांनी भूषवले. कार्यक्रमाचे उद्घाटन भाईकळा मार्केटचे चेअरमन किरण झोडके यांच्यातर्फे करण्यात आले असून सदर कार्यक्रमास कुदळे उद्योग समूहाचे दीपक कुदळे, शिक्षणशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक संजीव सोनवणे, त्याचबरोबर कुलगुरू अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे माननीय एकनाथ खेडेकर, माननीय विकास वहाने सहाय्यक संचालक पुरातन खाते महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर वक्त्यामध्ये कवयित्री माननीय अध्यक्षा पहिल्या सावित्रीबाई फुले महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या डॉक्टर संगीता बर्वे, त्याचबरोबर कवयित्री व साहित्यिक माननीय अंजली कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष हरिभक्त परायण अद्विता उमराणीकर, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष ओबीसी सेल सेवा संघ रेखाताई आखाडे, अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र राज्याच्या कमलाताई हिंगणे, त्याचबरोबर पुणे या ठिकाणी राहणाऱ्या हेमलताताई रासकर उद्योजिका यांचा देखील सदर कार्यक्रमामध्ये सहभाग होता. सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रामुख्याने मोठा सहभाग हा विकास अण्णा रासकर यांचा असून त्यांच्या हस्ते राबविलेला निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ सदर कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला. सावित्री आईंच्या जयंतीच्या संदर्भात जर विचार केला तर थोडस भारतीय इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर भारताच्या पूर्व याच्यामध्ये जर गेलो आपण तर वेद काळामध्ये पण आपण जर पाहिलं तर या देशामध्ये स्त्रियांचा फार मोठा सन्मान होता असे अनेक दाखले. पतंजली याच्यातून दिसेल पाणिनी लिहिलेल्या ग्रंथातून आपल्याला भेटतो. त्याचबरोबर पुढच्या काळ थोडासा जर गेला तर भगवान बुद्धानं गौतम संघ बनवला होता, त्याच्यामध्ये सगळ्या आमच्या भगिनींना सामावून घेण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये ही बंधने लादल्या गेली आणि शूद्र आणि स्त्रियांना गुलामच साधारणतः करण्यात आलं. त्याचा पुढचा काळ जरून आपण नंतर गेला तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा काळ, त्याच्यामध्ये याच पुण्यनगरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या काय अनिष्ट रूढी परंपरा स्त्रीराश्य शूद्रांवरील अन्याय या सगळ्याच्या विरोधामध्ये बंड उगारला. नमस्कार. सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र आणि जिजाऊ माता यांची सुद्धा जयंती 3 जानेवारी ते 12 जानेवारी या संपूर्ण सप्ताहामध्ये सावित्रीच्या लेकी आणि जिजाऊ माता यांच्यावर आधारित काही निबंध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि ज्यांना त्याच्यामध्ये आज पारितोषिक मिळालं त्यांना या ठिकाणी आज पारितोषिक वितरण करण्यात आलेलं आहे. या फुलेवाड्या या ठिकाणी पवित्र स्थानी आज आमच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री बडोले साहेब व त्यांच्या सौभाग्यवती शारदाताई यासुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला होता. अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद अनेक मंडळींकडून या ठिकाणी तो मिळाला. आमच्या लहान मुली ज्या आहेत सावित्रीचा वेश घालून या ठिकाणी व जिजाऊमातेचा वेश घालून या ठिकाणी काही आमच्या लहान मुली या ठिकाणी आल्या होत्या. या ठिकाणी येऊन त्यांनी सावित्री मातेला अभिवादन केलेलं आहे आणि आज आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगण्यास हरकत नाही आहे. नायगाव येथे ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं माहेर आहे अशा ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या. त्याच्यामधली प्रामुख्याने एक घोषणा म्हणजे की यापूर्वी महात्मा फुले व सावित्री फुले यांना भारतरत्न मिळावा याकरिता महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे केव्हाच प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु तो प्रस्ताव अजूनपर्यंत केंद्र सरकारकडून पास झालेला नाही. परंतु आज आमचे नमोग्रुपचे सर्व सहकारी माझे मित्र जीवन जाधव, बाबूराव ससाने आणि आम्ही सर्व मंडळी आता केंद्राकडे हा प्रस्ताव गेलेला आहे. पण त्याच्याकरिता आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली की सदरचा प्रस्ताव हा लवकरात लवकर केंद्राकडून मान्य करण्यात येईल आणि महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्न हे लवकरात लवकर देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी नायगाव येथे केलेली आहे.